त्यामुळं तो कांदा व्यापाऱ्याकडे जाईल आणि व्यापाऱ्याचं हित संवर्धन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं मुंबईतलं सरकार करतं आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे की शिंदे गटाबरोबर त्यांनी जी युती केलेली आहे आणि सत्ता स्थापन केली आहे हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही. एकत्र लढलो तर फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळेल. आता आखड्यात सांगता येणार नाही. भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे की शिंदे गटाबरोबर त्यांनी जी युती केलेली आहे आणि सत्ता स्थापन केली आहे हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यामुळं शक्यतो निवडणुका पुढे ढकलण्याचाच प्रयत्न चालू आहे. एकत्र लढलो तर फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळेल. आता आखड्यात सांगता येणार नाही, पण मेजॉरिटी एकत्रित लढल्यावर या तिघांचीच होईल. कांद्याचे भाव पडलेले आहेत, शेतकरी उघड्यावर पडलेला आहे. राज्य सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सभागृहात देखील मागणी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली केली, परंतु सरकारने अत्यंत थातुरमातुर उत्तर दिलं. समिती नेमण्याचं आश्वासन दिलं. समिती नेमून त्यांच्या बैठका होईपर्यंत सामान्य लहान शेतकरी कांदा विकेल, कारण त्याला दुसरा पर्याय नसतो. त्यामुळं तो कांदा व्यापाऱ्याकडे जाईल आणि व्यापाऱ्याचं हित संवर्धन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं मुंबईतलं सरकार करतं आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यांचं म्हणणं आहे सभागृहात त्यांनी सांगितलं निर्यात बंदी नाही आहे म्हणून. ओबीसी समाजाची मागणी आहे की जातनिहाय सर्वेक्षण व्हावं आणि त्यासाठी सावता परिषदेत देखील त्यांनी आज ठराव केलेला आहे. आणि सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या जनगणना किंवा जातनिहाय सर्वेक्षण व्हावं हीच मागणी आहे.